सेनेची युती होणार नसल्याचं संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी पदवीधर आमदार शिक्षक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितलं. आगामी काळात पदवीधर शिक्षक आमदार निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली असून पदवीधर शिक्षक आमदाराचे उमेदवार गोविंद काळे यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ बुधवारी औरंगाबाद येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार भाजप आणि सेनेची युती ही औरंगाबाद जिल्ह्यापुरती होणार नाही असे सांगितले. जालना आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा शिवसैनिकांचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये स्थानिक नेते असतील, अर्जुनराव असतील, आंबरेसाहेब असतील, आमचे वाणी सर असतील किंवा ते मतदारांनी क्लार्की स्वरूप पदाधिकारी असतील. त्यांनी त्या बैठकीमध्ये असा सूर लावला की युती नसेल तरी चालेल. आणि म्हणून मला वाटतं तरीसुद्धा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर स्थानिक लेवलला बोलणी चालू. मला वाटतं परत आज आमचे अंबादास दानवे आणि त्यांच्या सर्व सहकारी भारतीय जनता पक्षाजवळ चर्चा करतात. दुष्काळ परिस्थितीमध्ये शिवसेना शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत असते. त्याचा फायदा नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पदवीधर शिक्षक निवडणुकीसाठी फायद्याचा ठरेल. तर समाजातील कुठलाही घटक असो या सर्वांच्या मदतीला शिवसेना सर्वात अगोदर धावून येते. म्हणून या सर्व कार्याची दखल घेत लोक शिवसेनेला न्याय देतील असे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले. दुष्काळाच्या परिस्थितीत शिवसेना काही राजकारणासाठी दुष्काळाचा वापर करणार नाही, करणार नाही, करायचं नाही. परंतु त्या काळात संभाजीनगर जिल्ह्यात 27,000 शेतकऱ्यांना आम्ही डायरेक्ट भेटलो आहे. मग शिवजलक्रांती असेल, सामुदायिक विवाह असेल, शेतकऱ्यांचे अवजारं मोफत द्यायचं असेल, अन्नधान्य वाटप असेल, दिवाळीचं फराळ असेल, या सगळ्या माध्यमातून 27,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटली. आणि मग 27,000 जणांचे परिवार नातेवाईक हे तर वेगळं आहे. आणि त्यामुळे दुष्काळग्रस्त अडचणीच्या काळात शिवसेना बाकी कोणताही पक्ष धावणारा नव्हता. मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली फक्त शिवसैनिकच धावणार आणि शेतकरी कदापि विसरणार. यावेळी संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, महानगरपालिका सभापती मोहन मेघावाले यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.